अमरावती के राज्यसभा सांसद अनिल बोंडे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिलने और बधाइयां देने नागपुर आए थे। इस वक्त उन्होंने उमेश कोल्हे हत्या मामले पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि यह बहुत दुर्दैवी घटना थी। दूसरे ही दिन 5 आरोपियों को गिरफ्तार करने के बाद भी मोटिव नहीं बताया गया, उनके परिवार पर भी दबाव लाया गया। इस हत्या के जड़ तक जाँच न करने से कन्हैया लाल को भी अपने प्राण गंवाने पड़े, ऐसे भी उन्होंने इस वक्त कहा। अतिशय दुर्दैवी घटना होती कि 21 जूनला उमेश कोल्हे यांची अतिशय निर्गुण हत्या आणि सुनियोजित पद्धतीनं हत्या करण्यात आली। दुसऱ्याच दिवशी 5 आरोपी अटक केले, परंतु स्वतः पोलीस कमिशनर म्हणत होत्या, कारण माझ्यासमोर बोलल्या की 5 लोकांनी कन्फेस केलं आहे की आम्ही खून केला, परंतु मोटिव सांगितला नाही। आणि पहिल्या 2 दिवशी तर रॉबरी किंवा लूटमार असे कारणं सांगण्यात आले, त्यांच्या कुटुंबावर दबाव आणण्यात आला की नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड केल्याचं कोणाला सांगू नका। खरं जर पाहिलं तर CCTVचे फुटेज त्यांच्याजवळ होते, त्यांच्याजवळ उमेश कोल्हेचा मोबाईल होता, त्यांनी कोणाला फॉरवर्ड केलं होतं हे पोलिसांना माहीत होतं। CCTVमध्ये कसं मारलं, कशी रेकी केली, कसा पाठपुरावा केला हे माहीत होतं, सगळे चेहरे दिसत होते, पण त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत न पोचल्यामुळं, ते जाळं न उकलल्यामुळं दुर्दैवाने 2 दिवसानंतर उदयपूरमध्ये कन्हैयालालसुद्धा जीव गमवावा लागला।